जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्ह्यात वारंवार महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सदोतीस एक तीन प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत सध्या सांगली जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदोतीस एक, एक, एक तीनचा चा मनाई आदेश दिनांक सहा मार्च दोन हजार तेवीस रोजीपासून दिनांक वीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत सांगली जिल्ह्यात लागू केला आहे तरी सर्व नागरिकांनी आपल्या मागण्यांबाबत सनदशीर मार्गांचा अवलंब करावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली यांनी पारित केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्न कलम एकशे नुसार प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे